सुरू राहिला पाहिजे याची खबरदारी घ्या। चला प्लीज, नक्कीच नवीन दोन महत्त्वाचे बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतात, सौरभ आणि लवेश, आणि ज्याच्याबद्दल बोललं जातं तोच 12 चेंडू ज्यांनी काल निर्धाव टाकले तोच सर अनिल गुरतकर सर यांच्या माहितीकरिता कालच्या सत्रामध्ये दोन निर्धाव षटकं टाकली तोच बुमरा पहिलं षटक घेऊन येतो, त्याच्याबद्दल थोडंसं नक्कीच। अरे बुमरा म्हणजे चेंदवनकर, येस चेंदवनकर, जय भंडारी, जय भंडारी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अष्टपैलू खेळाडू म्हणून बुमरा। सुरे एक चांगला चेंडू, पहिल्या चेंडूवरती संघाचं खातं उघडलं जात आहे वैभव इलेव्हनच्या संघाकडनं, ज्याला मगाच्या सामन्यांतर्गत ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला तोच सौरभ, ज्याने तीन चौकार लगावले आणि हॅट्रिक साधली तीन चौकाराची, तोच सौरभ आपल्या संघासाठी चार षटकांमध्ये किती धावा करतोय त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। सुरेख आयोजन, सुरेख नियोजन सम्यक ग्रुपच्या वतीने अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा अंतिम सोहळा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय। सुरेख चांगला चेंडू, चेंडू अगोदर खेळला गेल्यामुळे थोडासा मिसपीच होतोय आणि बॅटची कुठलीही स्पर्श न करता विसावतोय तो यशस्वीच्या हातामध्ये। पुन्हा एकदा डॉट चेंडू, संघाचं जरी खातं उघडलं गेलं असलं तरी सुद्धा वैभव इलेव्हनकडनं ज्यांनी मातब्बर फलंदाजी केली असे दोन महत्त्वाचे बॅटर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते असं क्रॉस। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुल टॉस चेंडू नक्कीच मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, पकडेपर्यंत निघते ती एक धाव, एका धावीने धावसंख्या वाढणार नाही, नक्कीच चार षटकांचा सामना आहे अंतिम फेरीचा, या सामन्यांतर्गत जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल वैभव इलेव्हनच्या प्रमुख बॅटरचा। पाहूया सम्यक ग्रुप आयोजित माता सावित्रीबाई फुले चषकाचा अंतिम मानकरी कोण ठरतोय। पुन्हा एकदा पहिलं षटक मार्गस्थ बुमरा, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये उडवलेला झेल, झेल सोडला, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, सोडलेला झेल काय भकित करतो, पाहूया किती धावा करायचा प्रयत्न नक्कीच असेल सौरभ यांचा। सर काय सांगाल, थोडीशी घाई गेली का या चेंडूवरती? नाही काय असं माहिती आहे का, तुम्ही जर कॅच पकडला तर बॉलर आणखी पुढचा चेंडू जो असतो ना तो खूप चांगला टाकतो, आता चेंदवनकरनं चेंडू आपटला समजून जा तुम्ही, कॅच सोडता नाही बॉलर, बॉलरच्या नक्कीच सोडलेला कॅच मनोधैर्य घसकावतं त्या गोलंदाजाचं, पुढचा चेंडू टाकण्यामध्ये थोडंसं हा मिश्चित होतो, थोडंसं दडपण असतं आणि दडपण 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 आणि दडपणाच्या माध्यमातून हे अंतिम फेरीचं दडपण आपण या ठिकाणी पाहायला मिळतंय। पाहूया दोन मातबर संघ नक्कीच अटीतटीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच रंगेल। बॉलरला आवडत नसतं आपल्या गोलंदाजीवर कोणी कॅच टाकलेला, नक्कीच नक्कीच कमबॅक करतोय पुन्हा एकदा बुमरा, सुरेख गोलंदाजी या चेंडूवरती, याला म्हणतात डॉट चेंडू। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय, चार षटकांचा सामना असणार आहे, अटीतटीची लढत शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला, नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ 50,000 पब्लिक म्हणजेच क्रीडा रसिक जुडले आहेत आणि या क्रीडानगरीमध्ये जर आपण मोजले गेले तर स्कायवॉक भरलेला आहे, खाली सुद्धा जे क्रीडा रसिक प्रेक्षक उभे आहेत, प्रेक्षक हो मायबाप तुमच्याच सहकार्यामुळेच हा महोत्सव आज आपण या ठिकाणी पार पाडतोय, थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे, ज्या ठिकाणी मिडविकेटचा क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी जर चेंडू आला तर थोडंसं आपण मागे व्हायचं आहे, त्यांना सहकार्याची अपेक्षा असेल, उत्कृष्ट कॅच असेल तर तो पकडण्यासाठी थोडीशी मोकळी जागा करून द्या। पुन्हा एकदा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती फक्त 3 धावा, नवीन गोलंदाज बॉलर्स नेम प्लीज वैभव, नक्कीच वैभव यांचं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक। सकाळच्या सत्रापासून कालच्या सत्रापासून समालोचन कक्षामध्ये मला सुसंधी दिली होती तेज चंद्रा सर, या ठिकाणी लाख मोलाची जी पारितोषिक होती ती स्पर्धा आणि विक्रोलिन्सने आयोजित केली होती कर्णा कोटियन यांनी, आणि त्या ठिकाणी सुद्धा माझं अहोभाग्य चंद्रा सरांचं मी या ठिकाणी नक्कीच थँक्स यू म्हणेन की त्यांनी मला पारखलं आणि त्या ठिकाणी जी सुरुवात झाली ती आज यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने शनिवार रविवार मला समालोचनाची सुसंधी मिळते, धन्यवाद। पुन्हा एकदा सुरेख असा चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू अडवायचा प्रयत्न, याला म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, जोरदार टाळ्या नक्कीच त्या खेळाडूसाठी झाल्या पाहिजेत। अरे बघितलं ना सगळे फिल्डर तिकडे धावत गेले आणि त्याला उचलून घेतलं असं असतं, म्हणजे तुम्ही कॅच हा पकडलाच पाहिजे, फिल्डिंग करणं आपल्या हातात असतं आणि फिल्डिंग करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे, चांगली फिल्डिंग करून, नाही तो बॉलर आपला बॉलिंग टाकतो आहे आणि तुम्ही कॅचेस ड्रॉप करताय,
बॉल सोडताय, तर तसं होता का मने? नक्कीच मनोधैर्य वाढतं गोलंदाजाचं, घेतलेला झेल हा कमबॅक करतो गोलंदाजा दुसरा चेंडू टाकण्याचा। कांती सर, कांती सर, थोडंसं आपण किडारसिकांना थोडंसं मागे घ्यायचं, स्वयंसेवक थोडंसं आपण सुद्धा जा, कुठल्याही क्षेत्ररक्षकाला इजा होता कामा नये आणि चेंडू अडवताला अडथळा होणार नाही याची थोडीशी खबरदारी घ्या। किडारसिक मायबाप आहात, आपण 2 दिवस या ठिकाणी देत असलेल्या सहकार्याबद्दल तुमच्यासाठी तुम्ही स्वतः टाळ्या वाजवायच्यात आणि अत्यंत अटीतटीचा सामना दोन्ही मातबर संघामध्ये। पुन्हा एकदा सुरेख चेंडू, याला म्हणतात का मी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे आणि तोच गोलंदाजीचं वैविध्य दाखवतोय हा अष्टपैलू गोलंदाज। सुरेख टाकलेला चेंडू निर्धाव गेलाय, नक्कीच कट झालेला चेंडू बॅटला कुठलाही स्पर्श न करता विसावला तो यष्टी रक्षक हातामध्ये। पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा डॉट चेंडू, या ठिकाणी नक्कीच पंचांकडे फलंदाज अपील करतायत वाईड घोषित करण्यासाठी, त्यांना विनवणी करतायत, परंतु नक्कीच हा निर्धाव चेंडू अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे पंच म्हणजेच मयेकर सर। सुरे गोलंदाजी, पुन्हा एकदा डॉट चेंडू, आता मात्र नक्कीच दंडित करताय, थोडासा लेग स्टंपच्या बाहेर गेलेला चेंडू आणि दंडित केला जातो, एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल। सर या चेंडू बद्दल काय म्हणाल? याच्या अगोदरचा त्याने बॉल टाकला होता, चतुरस्र गोलंदाजी आहे, मी म्हणतो गुड गुड बॉलिंग। पहिला बॉल टाकला तो आतमध्ये आला, लेग स्टंपकडे पडून ऑफ स्टंपच्या दिशेने आला आणि तसाच परत आता प्रयत्न करत होता, परंतु सक्सेस असं केव्हा तरी एखादा वाईड बॉल जाणारच। वैभव सुरेख कमबॅक करतायत, पाहूया अवांतर चेंडू टाकल्यानंतर थोडंसं दडपण असणार आहे। याला म्हणतात खरोखरच मी महत्त्वाचा गोलंदाज का आहे, त्याचंच वैविध्य दाखवतोय। थोडीशी फलंदाजीमध्ये मला असं वाटतं की बॉल लेग कटच टाकतोय वैभव लेग कटच टाकतोय, म्हणजे लेग स्टंपकडे पडून ऑफ स्टंपकडे बॉल जातोय। तुम्ही जर कव्हरच्या दिशेने खेळलात तर कदाचित याच्यावर फटका पण मारता येईल। नक्की सुसंधी आहे। अनिल गुलतकर सर आमच्या सोबत जोडलेले आहेत, आपल्या दिलेल्या टिप्स फार महत्त्वाच्या आहेत। त्याच पद्धतीचं पुन्हा एकदा शफल काही होत नाही, बॅट्समन थोडंसं शफल जाऊन नक्कीच हा चेंडूचा समाचार घेऊ शकतो। काय म्हणाल सर, बॅट्समनने काय प्रतिक्रिया केली पाहिजे? बॅट्समनने म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही जर अगेन्स्ट ब्रेक माराल जाल त्या टप्प्यावरचा चेंडू तुम्हाला खेळता येणार नाही, तो विकेट किपरकडेच जाणार। टप्प्यावर असलेला आणि स्पिन केलेला चेंडू ज्या दिशेने वळेल त्या दिशेला जोरदार टोला मारायचा, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट गेलात तर विकेट किपर आणि बॉलर खेळत बसणार। नक्कीच दिलेल्या टिप्स या ठिकाणी अंमलात आणलेला प्रमुख बॅटर पुन्हा एकदा सुसंधी, याला म्हणतात वैभवसाठी जोरदार टाळ्या नक्कीच अपेक्षित असेल। 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती फक्त आणि 4 धावा। मित्रांनो काहीतरी करावं लागेल, उर्वरित 12 चेंडू निर्णायक असणार आहे, धावसंख्या नक्कीच अंतिम फेरीचा सामना हा वाटतोय का आणि तोच दाखवून द्यायचा दोन्ही संघाला। या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा कमबॅक पडलेला हा संघ म्हणजेच वैभव 11, अत्यंत सुरेख गोलंदाजी या ठिकाणी A1च्या माध्यमातून पाहायला मिळाली। वैभव याने सुरेख गोलंदाजी केली, या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा दिल्या होत्या, या षटकामध्ये त्या होत्या 1 धाव दिली आणि अत्यंत 5 चेंडू निर्धाव टाकले, वाईट जरी आला असला आणि तोच वाईड होता, 1 धाव दिलेला। त्याची फायनल आहे, एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खरोखर। किडारसिकांना जर हा सामना आवडला असेल आणि वैभवची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या नक्कीच अपेक्षित आहे, जोरदार टाळ्या झाला पाहिजे दोन्ही संघासाठी। अत्यंत मातबर असे दोन संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, वैभव 11 विरुद्ध A1CC, ज्यांनी कालच्या सत्रामध्ये अंतिम फेरी गाठली तोच A1CC स्थानिक संघ आहे। पुन्हा एकदा वैयक्तिक विक्रम, वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 3रं षटक। आखू टप्प्याचा चेंडू नक्कीच मिडविकेटच्या दिशेने चेंडू स्थावतोय आणि जातोय, तो चेंडू जर अडला गेला असेल तर नक्कीच मयेकर सर त्या ठिकाणी जाऊन सल्ला मसलत करतील आणि आम्हाला निर्देश करतील या ठिकाणी की किती धावा आहेत त्या। त्या ठिकाणी आपले जे स्वयंसेवक आहेत कार्यकर्ते आहेत, कांती कांती आपण त्या ठिकाणी सूचित करायचं धावा किती आहेत, चेंडू अडला गेला आहे का, त्या ठिकाणी सल्ला मसलत करून निर्णय नक्कीच द्यायचा आहे। त्या ठिकाणी ज्या गाड्या ठेवलेल्या असतील त्या थोड्याशा अशा मागे घ्यायच्या आहेत, आपण अडथळा येणार नाही, मुद्दाम मी वारंवार सांगतोय, किडारसिकांना वारंवार सांगतोय, मयेकर सर आणि आमचे कांती
तिघे जण सल्ला मसलत करून थोडासा वेळ कमी लावायचा आहे, लवकरात लवकर निर्णय कळवा. थोडा अंपायरला बोलू दे, अंपायर सांगतील प्लीज. चालू असलेल्या सामन्यांतर्गत नक्कीच आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. A1CC विरुद्ध चाललेला वैभव इलेव्हन हा संघ, थोडस टीम मीटिंग कमी करायचं. मयेकर सर, आताच्या चेंडूवरती किती धावा? मयेकर सर, थोडंसं आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. नक्कीच नक्कीच, थोडंसं लवकर या. दोन्ही पंच आपण या, आणि आयोजक म्हणून राजेश तांबे आपण सुद्धा समालोचन कक्षामध्ये, आणि जय सावंत आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय. वादविवाद करू नका, दोन नामांकित संघ आहेत. थोडंसं आपण जय जय त्या एक धाव या ठिकाणी संपुष्टात होते. एकेरी धावीने नक्कीच धावसंख्या वाढेल. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. नक्कीच त्याच त्याच क्षेत्रामध्ये लेग साइडला दिलेला चेंडू, नक्कीच धावून दोन धावा करायचा प्रयत्न. सुरेख प्रयत्न आणि सुसंधी होती धावचित करायची, परंतु धावून दोन धावा पूर्ण केल्या जातात.
आताच्या दोन धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती। धावसंख्या झाली ती 11। नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे। जोरदार प्रहार नक्कीच पुन्हा एकदा सायकवाच्या दिशेने चेंडू क्रायंत करतोय, मिड विकेटच्या दिशेने धावून एक धाव पूर्ण केली जात। हॅलो 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 नक्कीच मयेकर सर, आताच्या किती धावा, चौकार पुन्हा एकदा, चौकाराच्या दिशेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 4 धावांनी, धावसंख्या होते ती 15। पंचांचा इशारा येईपर्यंत धावून काढायच्या, धावसंख्या 52 या ठिकाणी आपण सूचित करतोय। जोपर्यंत पंच आपल्याला थांबवत नाही आणि सूचित करत नाही की चौकार की षटकार, तोपर्यंत आपण धावा धावायचे आहेत। पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया। तिसरं षटक मार्गस्थ, पुढचा चेंडू जोरदार प्रहार त्याच मिड विकेट क्षेत्रामध्ये, सुरेख चांगला प्रयत्न, क्रीडा रसिकांना विनंती चेंडूला हात घालू नका। नक्कीच हॅलो माईक आवाज गेला, माईकचा आवाज, माईकचा आवाज गेला। हॅलो प्रेक्षकांना एक विनंती आहे, चेंडूला कोणी हात लागलू नका। क्रीडारसिक अति उत्साही आहेत आणि चेंडू पकडायचा आणि कॅच घ्यायचा प्रयत्न करत आहेत, थोडीशी सहकार्याची अपेक्षा आहे। नवीन फलंदाज राहुल, जुना बॉल द्यायचा लवकरात लवकर। दोन धावा पूर्ण केल्या आणि तिसरी धाव घेताना धावचित झालेले आहेत। नक्की चालू असलेल्या सामन्याअंतर्गत दोन नामांकित संघ A1CC विरुद्ध वैभव 11, दोन्ही संघांना या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असणार आहे। माता सावित्रीबाई फुले चषकाचा अंतिम मानकरी कोण ठरतोय तेच बघायचंय। हॅलो साऊंड सिटीज वाले कोणी असतील, अमोल अमोल ते माईक जाते का? हॅलो थोडस या ठिकाणी आपण पाहतोय, किती अंधार जरी झाला तरी 4 षटकांचा सामना राहणार आहे, त्यामुळे थोडीशी आपण घाई करायची आहे। फलंदाजांना सुद्धा विनंती राहील आणि क्षेत्ररक्षकांना सुद्धा, क्षेत्ररक्षक हॅलो क्षेत्ररक्षकांना सुद्धा थोडीशी विनंती आहे। पुन्हा एकदा दंडित करतायत मयेकर सर, अवांतर चेंडू, एक एक अवांतर चेंडूने नक्कीच धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती 18 धावांवरती। त्या ठिकाणी आपण पाहिलं एक धाव पूर्ण केली जाते। या ठिकाणी नक्कीच पाहूया या सामन्याअंतर्गत सुरेख आयोजन, सुरेख नियोजन, सम्यक ग्रुपच्या माध्यमातून काल आणि आजच्या सत्रामध्ये अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला हा सामना, दोन नामांकित संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। खरं पाहूया 4 इनिंगमध्ये किती धावा, धावसंख्या झाली, हॅलो धावसंख्या झाली ती 19 धावा। नवीन गोलंदाज मकरन, शेवटचं षटक मार्गस्थ, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं। पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन घोषांकित क्षेत्रातील एक धाव होते आहे पंचा। पंच या ठिकाणी आपल्याला निर्देश करतात, एक घोषांकित क्षेत्रातील एक धाव, एक एक धावीने काही होणार नाही, मी धाव। हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, हॅलो पुन्हा एकदा निर्धाव, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, या ठिकाणी धावसंख्या झाली ती 20 धावा।
दोन नामांकित संघ या ठिकाणी पाहायला मिळतात. क्रीडा रसिकांना विनंती राहील थोडंसं आपण सहकार्याची अपेक्षा आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला हा अंतिम सोळा या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत क्षेत्रक्षक्षाच्या खाली. चांगला प्रयत्न आणि घेतलेला सुरेख झेल. याला म्हणतात कॅचेस विंद. हॅलो धावत आलेला कॅच बराच. हॅलो हॅलो हा हा मला विचारलंस तू हा कॅच आणि या कॅचबद्दल बोला. मी म्हणेन दोघं जण होते त्यापैकी एकाने माघार घेतली त्याच्यामुळे हा कॅच त्याला घेता आला आणि तो घुसला कॅचमध्ये आणि त्याने कॅच कम्प्लीट केला. याला म्हणतात अंडरस्टँडिंग फिल्डिंग बदली. बॅट्समन नेम प्लीज बॅट्समन नेम. एक अतिरिक्त खेळाडू मी मगातपासून बोलतोय रोहित. दोघे रोहित रोहित दोघे. हॅलो सायंकाळच्या सत्रामध्येच या ठिकाणी थोडंसं माईकचं आपण तांत्रिक बिघाड आहे तरी सर हरकत नाही. आपण प्रयत्न करायचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू ब्लॉकलमध्ये टाकलेला चेंडू धावांचा प्रयत्न. एक धाव पूर्ण एक धाव पूर्ण केली जाते. हॅलो हॅलो. नक्कीच या क्रीडानगरीमध्ये अजिंक्यजी पगारे साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर असतानास्त व्हायचंय. पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. याला म्हणतात गुड लेंथ वरती टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू यशिरेच्या हातामध्ये. अत्यंत हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा कम बॅक. अत्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती हॅलो 21 धावा जिंकायला हव्या त्या चार षटकांमध्ये 22 धावांचं लक्ष. अनिल सर काय सांगाल 21 धावा डिफेंड होतील की जिंका जिंकायसाठी केलेला प्रयत्न 24 चेंडू आणि हव्यात त्या 22 धावा. आता कसं आहे ना की अंडर थोडा पडतोय त्याच्यामुळे एनीबडीज मॅच होणार आणि फायनलची मॅच आहे आणि फक्त 22 करायचे आहेत जास्त नाही करायचे आहेत. पण ते अंधार पडतोय लगेचच आलात बॅटिंगला तर फरक पडू शकेल. ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटरने पण मैदानात उतरा. वैभव 11 चार षटकामध्ये 21 धावा केलेल्या आहेत आणि A1 22 धावा करायच्या आहेत. छान गोलंदाजी केली होती खरं म्हणजे वैभव संघाला थांबवलं ते त्यांच्या बोलर्सनी थांबवलं फिल्डर्सनी थांबवलं. खूप फिल्डिंग चांगली केली कॅचेस पकडल्या गेल्या बॉलिंग चांगली केली गेली म्हणूनच 21 धावांवर वैभव संघ. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद कदम साहेब. हॅलो हॅलो हॅलो. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन महेश
हेलो हेलो महेश टू महेश बुमरो स्ट्राइक लाय तो हेलो 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 खरोखराचा सुरे कसे गोलंदाजीचा नजरण आपल्याला पहिल्या षटकामध्ये हेलो हेलो आणि आता मात्र या ठिकाणी स्वतःचं देखील खातं खोलतोय संघाचं खातं खोलतोय एक या धावसंख्येने बोमरू ज्याने काल खरोखरच अशी सुंदर अशी गोलंदाजी केली. हॅलो हॅलो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होती महेश आणि स्ट्राईकला येतो सिद्धेश कदम म्हणजेच बाही एक धाव मात्र मिळते पुन्हा झालं. हॅलो हॅलो एक धाव मात्र मिळते एका धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या होते ती दोन धावा 22 धावांचं उद्दिष्ट आहे. कव्हरच्या दिशेने टरून काढलेला चेंडू चेंडू जातोय घोषी क्षेत्रामध्ये दोन या धावसंख्येसाठी आणि दोन या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होत आहे धावसंख्या होत आहे ती 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असते वेळी या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मात्र महेश येतो सुरे गोलंदाजीचा नजरण आपल्याला पहिल्या दोन चेंडूवरती पाहायला मिळाला होता तदनंतर मात्र दोन्ही फलंदाजांनी या गोलंदाजाला निहारला आणि एकेरी दुहेरीमध्ये त्यांचा जास्त पदार्पण केलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती महेश मात्र येतोय आणि एक धाव मात्र पूर्ण करतोय दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल पाहायचा काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचे दोन धावा मात्र पूर्ण होते जोरदार टाळ्या मात्र नक्कीच झाल्या पाहिजेच या दोन्ही खेळाडूंसाठी आणि दोन धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या होते ती 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 6 धावा. सूर्य कसं रनिंग बिटवीन द विकेट आपण पुन्हा एकदा रिप्ले ॲक्शनमध्ये पाहू शकता काय दोघांची चतुराची धावपट्टी आपल्याला पाहायला मिळाली सिद्धेश कदम आणि बुमरू म्हणजेच महेश चेंदवनकर व्यासपीठावरती अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रा सर यांचं या देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही आमच्या सम्यक ग्रुपच्या वतीने आम्ही त्यांचे लाख लाख आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे सिद्धेश कदम सिद्धेश कदम यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय एका षटकाराला. हॅलो 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 एका षटकाराला 500 रुपयाचं इनाम जजमेंट इलेव्हन कडून एका षटकाराला 500 रुपयाचं इनाम. हॅलो आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू मात्र टाकतोय आणि धावसंख्या तिथल्या तिथे धावसंख्या होते ती 7 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असते वेळी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन सतीश मात्र येतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल सिद्धेश कदम यांच्यासाठी सिद्धेश कदम तयार शपल झाला पायचा फाईन लेगच्या दिशेने टरवलेला चेंडू एक धाव मात्र पूर्ण केली दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही सुंदर क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं तितकीच सुंदर असं
सुंदर अस या ठिकाणी थ्रो मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। तदनंतर मात्र पुनश्च गोलंदाजी मार्गवरती येतोय तो म्हणजेच सतीश। पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल बुमरू यांच्यासाठी। बुमरू तयार पाहायचा तो देखील सफल झाला थोडासा, परंतु यॉर्कर लाईनचा चेंडू होता, व्हाईट यॉर्कर होता। सुंदर असं निहाळलं चेंडूला आणि तिथल्या तिथे एक धाव मात्र घेतल्याने एका धाव्याने संघाचे धावसंख्येमध्ये बदल होते। धावसंख्या होते ती 9 धावा। दुसरं षटक प्रगतीपथावरती असते, 22 धावांचं उद्दिष्ट आहे आणि ते 22 धावांचं उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन एवन संघ मात्र या ठिकाणी उतरलाय। हॅलो जजमेंट 11 यांच्याकडून बुमरू किंवा सिद्धेश कदम म्हणजेच हॅलो सिद्धेश कदम आणि बुमरू यांच्यासाठी दोघांसाठी देखील एक पारितोषिक आहे। जजमेंट 11 संघाकडून जो पहिला षटकार खेचेल त्याला 500 रुपयाचं इनाम मिळणार आहे। सुरेख फटका, देखना फटका पाहायचा, चेंडू मात्र जातोय या ठिकाणी थोडासा नैसर्गिक अडथळा, चेंडू मात्र अडकतो आणि चेंडू मागे येतोय। परिणामी 2 धावा मात्र मिळतात आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते। धावसंख्या होते ती हॅलो हॅलो सिद्धेश कदम आणि हॅलो 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 धावसंख्या होते ती 11 धावा। 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 11 धावा। अजूनही मला वाटतं 11 धावांची गरज असेल A1CC संघाला हा अंतिम सामन्याचा मानकरी ठरण्यासाठी। 12 चेंडू आणि 11 धावांची गरज पाहायचा आहे। एक अटीतटीचा सामना, एक रोमार्षक सामना आपल्याला पाहायला मिळेल A1CC विरुद्ध वैभव 11। पुनश्च गोलंदाजी मार्गवरती विजय आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार। 6 धावांसाठी खणखणीत षटकार। जजमेंट 11 यांच्याकडून 500 रुपयाचं इनाम बुमरू यांच्यासाठी। आणि एक माईक आहे का? अरे कळी केलंस तू लेडा, अरे कळी केलं। हॅलो आणि आता मात्र 5 धावांची गरज। पुन्हा एकदा बुमरू मात्र सफल होतोय, सुंदर फटका आणि या ठिकाणी एकच धाव मला वाटतं मिळते। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, 5 धावची संधी परंतु नाही। काय चपाळीची धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, चित्त्याची धाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। हॅलो 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 तीन धावांची गरज माता सावित्रीबाई फुले चषकावरती नाव कोरण्यासाठी 3 धावांची गरज A1CC संघाला पाहायचा आहे। A1CC संघाकडून बुमरू सिद्धेश कदम, सुंदर चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता, सुरेख चेंडू होता, परंतु सुंदर सन्मान मात्र दिला कारण खराब चेंडूला समाचार घेणं आणि सुंदर चेंडूला सन्मान देणं हे मात्र कुठंतरी बुमरू याच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता मात्र सूर एक फटका, देख ना फटका, चेंडू मला वाटत जातोय दोन धावांसाठी आणि मला वाटतं आता मात्र औपचारिकता बाकी असेल। एका धाव्यांची गरज आहे, पाहायचं आहे या ठिकाणी एक धाव पूर्ण करतोय का। तत्पूर्वी
या ठिकाणी हॅलो 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 एका धावेची गरज, सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू आणि तितका सुंदरिता फटका आणि याचबरोबर मानकरी ठरतोय तो, म्हणजेच ए वन सी सी संघ हा माता रमाबाई चषक, माता सावित्रीबाई फुले चषक याच्या चषकावरती नाव कोरतोय तो, म्हणजेच ए वन सी सी संघ।